कोरोना संसर्ग रोखणं आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य हे आजच्या परिस्थितीत अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे आपण सगळे एकजुटीनं लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीनं जनजागृती होण्यास सहकार्य करावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज म्हटलं आहे ते आज वृत्तपत्रांचे संपादक मालक वितरक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते या प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सचिव सीताराम कुंटे आरोग्य प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास उपस्थित होते आपण वर्षभरापासून सातत्यानं आरोग्याचे नियम पाळायला सांगत आहोत मधल्या काळात आपण ते पाळल्यानं ही साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे ही लढाई एकट्या सरकारची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे अशावेळी सर्वांनी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे याचं राजकारण नको असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कोरोनाशी लढताना भीतीचं वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊ या दृष्टीनं समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्याकामी माध्यमांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जनतेचं हित पाहूनच सरकारनं भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पाहावा आणि वस्तुस्थिती मांडावी असं त्यांनी सांगितलं संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्यानं इतर काही पर्याय आहेत का ते मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वांकडून जाणून घेतलं आणि सूचना स्वीकारल्या